सशक्त बूथ अभियानाच्या माध्यमातून 100% काँग्रेसमुक्त दक्षिण तालुका आणि अक्कलकोट तालुका करायचं असल्याचं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं। आता हर घर भाजपा केलं पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन भाजपची भूमिका मांडली पाहिजे। भाजपने केलेलं काम कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला सांगून सशक्त बूथ अभियानाच्या माध्यमातून 100% काँग्रेसमुक्त दक्षिण तालुका आणि अक्कलकोट तालुका करायचं असल्याचं मत आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं। ते होडगी इथल्या नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कलशेट्टी आणि नूतन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। भारतीय जनता पक्षाची भूमिका त्या तिथल्या नागरिकांनी समजून घेतली होती। त्या गावागावांमध्ये भारतीय जनता पक्ष रुजलेला होता आणि यामुळे त्या परिसरामध्ये अक्कलकोट तालुक्याला चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाचं जिल्हाध्यक्ष करून आहे। चौथ्यांदा ते केवळ इथल्या कार्यकर्त्याने अनेक वर्ष म्हणजे जनसंघापासून कैलासवासी बाबासाहेब तानावडे पण आपले तिथले आमदार होते, सिद्धराम पाटील आमदार होते, आता सचिन दादा झालेले आणि अनेक वर्षाच्या परंपरा असल्यामुळं चौथ्यांदा आपल्याला म्हणजे अक्कलकोट तालुक्याला अध्यक्षपद मिळालेलं आहे। या प्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, अण्णाराव बाराचारे, माजी पंचायत समिती सभापती सोनाली कर्ते, सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, आप्पासाहेब पाटी वडकबाळकर, महादेव कमळे, शशिकांत दुपारगुडे, महेश बिराजदार आदी उपस्थित होते। अक्कलकोट तालुक्याला जिल्हाध्यक्ष पद मिळालं आहे त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे, तेव्हा सर्वजण नेटाने काम करून दाखवू असं नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले। ज्या भारतीय जनता पार्टीने विश्वासाने दिलेला आहे ते खरोखरच खूप मोठं आहे। माझ्यासारख्या खरोखरच एक सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे एक पद देणं, जो विश्वास मला भारतीय जनता पार्टीने माझ्यावर टाकलेला आहे, मी माझ्या वरिष्ठांचे आदरणीय देवेंद्रजी साहेब तसेच माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा, भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर गावकर साहेब आणि विक्रमदादा पाटील या सगळ्यांचे मी या निमित्ताने पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर तेवढा मोठा विश्वास ठेवला। तर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, हे पद नसून जबाबदारी आणि आव्हान आहे। आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना तरुणींना संधी देऊन या माध्यमातून बहुतांशी जागा आपण काबीज करण्याचा विश्वास मनीष देशमुख यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाअंतर्गत विविध गावातील तरुणांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। या कार्यक्रमास भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अंबिका पाटील, प्रशांत कर्ते, माजी उपसभापती संदीप टेळे, अतुल गायकवाड, उपसरपंच असीम शेख आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक यतीन शहा यांनी केलं, सूत्रसंचालन अण्णासाहेब मोटे यांनी तर जगन्नाथ गायकवाड यांनी आभार मानले। या जाहीर सत्कार सोहळ्यासाठी तालुक्यातून विविध भागातून कार्यकर्ते आणि महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या।